नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। वर्षातून दोन सण आपल्यासाठी कुकडी माणसासाठी स्पेशल असतात, ते म्हणजे गणपती आणि शिमगा। तर आज आहे शिमगा आणि त्यानिमित्ताने आपण चाललो आहे शिमग्याला आपल्या देवळाच्या इथे, आणि रात्री आपण माळ नेलेला आहे। आणि तो सर्व तो व्हिडिओ तुम्ही बघितलात, तो दुसरा व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये आणि वरती आय बटनमध्ये दिलेली आहे, तर ती जाऊन नक्की बघा, तुम्हाला आवडेल तो व्हिडिओ। तर आता आपण चाललो आहे म्हणजे शिमग्याला। बरेच सारे पब्लिक पुढे गेले, अर्धे पाठून येते आपल्या, आता जाताना पब्लिक भेटेलच आणि जवळच आहे, लांब नाही, आपल्या घरापासून 15 मिनिटं लागतात खाली जाण्यासाठी। तर शिमग्याला जी उत्सुकता आहे ती यावर्षी जरा जास्तच आहे, आणि 2 वर्षापासून पब्लिक शिमग्याची वाट पाहत होते, तर शिमगे झाले नव्हते, तर ह्यावर्षी होतोय। तर भरपूर पब्लिक झाडून आलेलं आहे शिमग्याला, तर ते लास्टच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळालं। आज आपल्याला या व्हिडिओमध्ये होळी आणि त्याच्यामध्ये जे नवीन लग्न झाले असते नारळ टाकतात जोडपी, तर ते पाहायला मिळेल, पालखी नाचवताना पाहायला मिळणार आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी जत्रा असते शिमग्याला ती पाहायला मिळणार आहे। तर कुठेच जाऊ नका, लास्टपर्यंत व्हिडिओ बघा, नक्की आवडेल तुम्हाला। तर चला बघूया आज काय काय पाहायला मिळते। चिवेला बांधतात
Yeah, that's right.
चोंड्यामध्ये देव नाचवण्याचा कार्यक्रम चालू आहे आणि हे नाचून झाल्याच्या नंतर इकडे रांगोळी काढतात बघा माडाच्या एकदम खाली इथे पालखी
की मित्रांनो, अशा प्रकारे आपला आजचा शिमगा जो आहे शिमगा उत्सव तो व्यवस्थितरित्या संपन्न झालेला आहे. आणि पहिला दिवस आपला जो पालखी नाचवण्याचा आहे तो सुद्धा व्यवस्थितरित्या तुम्ही बघितलात. आणि आता आजपासून देव आमच्या घरोघरी म्हणजेच जे दुर्गावाडी वाडीमध्ये एक एक दिवस ना एक एक दिवस वाटून दिलेला असतो प्रत्येक वाडीला, तर त्या दिवसानुसार आमच्या इथे देव अलग अलग ठिकाणी जात असतो. जर का मित्रांनो तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. तोपर्यंत टाटा, बाय बाय.